आम्ही सारे खवय्ये. पुढची रेसिपी काय आहे? टमाटरचे ठेपले. टमाटरचे ठेपले ही कसे काय सुचलं? टमाटरचे ठेपले आमच्या ह्याच्यात ना सर्व जितक्या वस्तू असतील ना सर्व भाजींचे मतलब आम्ही परोठे बनवतो. टमाटर असो ते वांग असो या कारलं असो काही सुद्धा असो त्याच्या पंजाबी पंजाबी तसंच म्हणायला पाहिजे. आता साहित्य काय काय मला सांगतो. हे गव्हाचं पीठ, बेसन, लसूण पेस्ट, मीठ, टमाटरची प्युरी, ओवा, तूप आणि कोथिंबीर. ओके, साहित्य हे झटपट होणार आहे. झटपट होणार आहे. आता काय करायचं साहित्य? आता आधी थोडं पीठ घ्यायचं. ओके, त्यात आता जसं एक वाटी असलं तर समजा एक चम्मच बस झालं. थोडा ओवा घालायचा आपल्या हिशोबाने. लसणाची पेस्ट घालायची, थोडं मीठ, कोथिंबीर. ओके, आणि टमाटरची प्युरी, कच्चे टमाटर वाटून ते घालायचे आणि याचं पीठ मळायचं. आता हे सगळं आपण नेहमी पोळी किंवा चपातीला मळतो तसं तसं वाटायचं. यात फक्त एवढंच की पाणी नाही घालायचं त्या प्युरीमध्ये. मतलब जेवढं होईल ना तेवढं पीठ अंदाजे घालायचं. पाहिजे तर पीठ घाला पण पाणी नाही घालायचं टमाटर पीठ त्याचं टेस्ट जाते निघून. ओके ओके, ठीक आहे. आता ह्यानं काही मळून दाखवायची गरज नाही. आमच्या खवय्यांना तुम्ही जे मळून ऑलरेडी आणलेले ते आपण घेऊन पुढे सुरू करूया. आता ठेवून देतो. तूप हा अविभाज्य घटक आहे ना. तूप लागणार का? तूप लागेल ना. हे असे दोन तीन खाल्ले की मग दोन एक साधारण पाच सात तास बघायला नको ना. मोठा करू लागेस तरी तीन चार तास तर काही बघायला नको. आणि ह्याच्या आता हे सगळं झालं. आता ह्याची हे कशा बरोबर खायचं आपण? हे लोण्या बरोबर खायचं. लोणी किंवा सॉस किंवा असं सॉस वगैरे चटणी वगैरे आपण खाऊ शकतो. बर, जे पाहिजे या दह्यातलं रायतं वगैरे घ्या जे पाहिजे ते. जवळजवळ झालं आपलं. झालं. आता ह्याच्यावर काय तूप वगैरे सोडायची गरज नाही? सोडायचं नाही. चार तूप तुपात तर भाजायचं आता ना. थोडं जरा शेकल्यावर आधी तूप नाही सोडायचं. मग ते भूक खूप लागतं त्याला जास्ती. नेहमी थोडं ना भाजल्यानंतर तूप घालावं. क्या बात है. तुम्ही खरंच करून बघा इतका छान वास येतोय त्याचा. आणि ते लसण्याचा एक असं वेगळा वास येतो लसूण लसूण पेस्टचा. तुम्ही घेऊन घ्या साहित्य आणि कृती. टमाटर ठेपला बनवण्यासाठी लागणारं साहित्य गव्हाचं पीठ, बेसन, लसूण पेस्ट, मीठ, टोमॅटो प्युरे, ओवा, तूप आणि कोथिंबीर. कृती प्रथम एका बाउल मध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये एक चमचा बेसन, ओवा, लसूण पेस्ट, मीठ, कोथिंबीर आणि टोमॅटो प्युरे घालून पीठ मळून घ्यावं. तयार पिठाचा पराठा लाटून साजूक तुपावर खरपूस भाजून घ्यावा.